नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हेल्थ मराठी डॉक्टर हुकिरे यशवी या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपला आरोग्य मित्र डॉक्टर सिद्धेश्वर हुकिरे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्र हो, सध्या आंब्याचा सीझन खूप जोरात चालू आहे. बरेच जण या सीझनची अतिशय आतुरतेने वाट बघत असतात. आंबा हे असं फळ आहे जे लहान मुलांच्या पासून ते वयोवृद्धांच्या पर्यंत सर्वांनाच आवडतं. आणि हे फळ त्याच्या मधुर चवीमुळं, त्याच्या विशिष्ट वासामुळं ते खाल्ल्यानंतर मनाची होणारी जी तृप्ती आहे, शरीराची होणारी जी तृप्ती आहे, निघून जाणारा जो थकवा आहे, एनर्जेटिक फिलिंग जी आहे आंबा खाल्ल्यानंतर येणारी, आणि त्यामुळंच सर्वजण ह्या आंब्याच्या सीझनची वाट बघत असतात. आणि त्यातल्या त्यात आंब्याचा रस आणि पुरणपोळी हे तर समीकरण म्हणजे ठरलेलंच असतं. बहुतांशी घरामध्ये तर दररोजच पुरणपोळी आणि रसाचा बेत असतो. या आंब्याच्या रसापासून बनवलेल्या वेगवेगळ्या रेसिपी असतील, आंब्याचा ज्यूस असेल, आंब्याचा मिल्कशेक असेल, नाना प्रकार या आंब्याच्या माध्यमातून आपल्याला खायला मिळतात. आणि खवय्ये याचा अतिशय चांगल्या प्रकारे या सीझनमध्ये आस्वाद घेतात. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आंबा खाल्ल्यानंतर नेमकं आपल्याला काय होतं, कुठले आंबे चांगले, डायबिटीसच्या पेशंटनी आंबे खावे का, खावे तर किती खावे, कोणते खावे, आंब्यामध्ये कुठले असे घटक असतात ज्याचा आपल्या शरीराला फायदा होतो, यासोबतच हल्ली आंबे पिकवण्याच्या प्रक्रियेमध्ये काही भेसळ करण्याची पद्धत सुरू आहे. या भेसळीच्या माध्यमातून काही रसायनं, काही केमिकल वापरून आंबे पिकवले जात आहेत. ते लवकर पिकावे, लवकर ते बाजारात आणावे, लवकर लोकांना खाऊ घालावे यासाठी ह्या केमिकलचा उपयोग केला जातोय. मात्र हे केमिकल अतिशय धोकादायक आहे. आणि केमिकलयुक्त आंबे, केमिकल टाकून पिकवलेले आंबे, भेसळयुक्त आंबे जर आपण खाल्ले तर आंबा खाल्ल्याचा आपल्याला फायदा होण्याऐवजी त्याचं नुकसान होतं, तोटा होतो. म्हणून केमिकलयुक्त पिकवलेला आंबा किंवा रसायन टाकून पिकवलेला आंबा कसा ओळखायचा हे देखील मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आंबा खाल्ल्यानंतर तो बाधू नये, त्याचे विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होऊ नये, म्हणून काय करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. मात्र विनंती असेल, व्हिडिओ पुढे पुढे न पळवता शेवटपर्यंत नीट लक्ष देऊन ऐका. चला तर मग पाहूया. त्याआधी छोटीशी विनंती, जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आरोग्यविषयक अत्यंत महत्त्वपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय व्हिडिओज तुम्हाला सहज पाहता येतील, तेही अगदी मोफत, कारण सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. चला तर मग पाहूया. सगळ्यात सुरुवातीला पाहूया आंब्यामध्ये नेमके कुठले कुठले घटक किती प्रमाणामध्ये असतात. साधारण 150 ते 160 ग्रॅम आंब्याचा रस, अर्थात साधारण 1 कप रसामधून आपल्याला 100 कॅलरीज इतके उष्मांक, अर्थात ऊर्जा मिळते. 1.5 ग्रॅम प्रोटीन मिळतं. 25 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स मिळतात. 0.6 ग्रॅम फॅट असतं. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्याला दिवसभर जेवढं व्हिटॅमिन सी लागणार आहे त्याच्या 67% व्हिटॅमिन सी आपल्याला फक्त पिकलेल्या आंब्यातून मिळतं. यासोबतच 22.5 ग्रॅम शुगर देखील आहे, म्हणूनच आंब्याला गोडवा आहे. आता पाहूया डायबिटीसच्या रुग्णांनी आंबा खावा का, कोणता खावा, किती प्रमाणामध्ये खावा. खरं तर कुठलंही फळ खाल्लं किंवा कुठलाही पदार्थ आपण ज्यावेळेस डायबिटीस पेशंटसाठी सुचवत असतो त्यावेळेस त्याची ग्लायसेमिक इंडेक्स बघितली जाते आणि ती महत्त्वाची असते. मग आपण एखाद्या पदार्थाची ग्लायसेमिक इंडेक्स बघत असतो तेव्हा ती 0 ते 100% या सरासरीमध्ये ती मोजली जाते. मग जर समजा एखाद्या पदार्थाची ग्लायसेमिक इंडेक्स 0 ते 55% इतकी आहे तर ती समजायची की त्या पदार्थाची ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे. जर ती ग्लायसेमिक इंडेक्स 55 ते 69% असेल तर ती मध्यम ग्लायसेमिक इंडेक्स, अर्थात मीडियम ग्लायसेमिक इंडेक्स समजली जाते. आणि 70 च्या वर जर ग्लायसेमिक इंडेक्स असेल तर ती जास्तीची ग्लायसेमिक इंडेक्स समजली जाते. ते डायबिटीसच्या पेशंटसाठी धोकादायक आहे, वर्ज्य करण्यासारखं आहे. याचा अर्थ 70 पेक्षा जास्त ग्लायसेमिक इंडेक्स असणारे पदार्थ डायबिटीसच्या रुग्णांच्यासाठी रक्तातील साखरेची पातळी वाढवणारे आहेत, धोकादायक आहेत, त्यांचा डायबिटीस वाढवणारे आहे. कोणत्याही आंब्याची ग्लायसेमिक इंडेक्स ही 55 ते 60 इतकी असते, अर्थात आंब्याची ग्लायसेमिक इंडेक्स ही मध्यम स्वरूपाची असते, त्यामुळे अति जास्त प्रमाणामध्ये शुगर वाढण्याची शक्यता नसते. मात्र असं असलं तरी आंबा जेवढा जास्त पिकलेला तेवढी त्याची ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असते, त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांनी जास्त पिकलेला आंबा खाऊ नये. मध्यम किंवा गाबुळा असलेला आंबा डायबिटीसच्या रुग्णांनी खाणं गरजेचं आहे. सोबतच दिवसभरामध्ये फक्त 100 ग्रॅम आंबा डायबिटीसच्या रुग्णांनी खावा. आंब्याच्या सीझनमध्ये वेळोवेळी रक्तातील साखरेची तपासणी आवर्जून करावी. बरेच रुग्ण आंब्याचा रस किंवा आंबे भरपूर खातात आणि शुगरची एखादी गोळी जास्तीची घेऊन बसतात, कारण त्यांना वाटतं की आंबा जास्त खाल्ला तर साखर जास्त वाढेल म्हणून मी गोळी जास्तीची खाईल. हे देखील धोकादायक आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय असा कुठलाही प्रकार तुम्ही करू नका. पण डायबिटीसच्या पेशंटने आंबा खाल्लाच पाहिजे. त्याचं कारण असं की फक्त साखर वाढते म्हणून आंबा खायचं टाळणं
हे चांगलं नाही. त्याचं कारण असं, साखरेसोबतच आंब्यामध्ये इतरही चांगले पोषक घटक आहेत, मिनरल्स आहेत, खनिजे आहेत, भरपूर मुबलक प्रमाणामध्ये व्हिटॅमिन्स आहेत, मॅग्नेशियम आहे, पोटॅशियम आहे, आणि या व्हिटॅमिन सी आहे जी प्रतिकार शक्तीसाठी महत्त्वाचं आहे. हे सगळे घटक उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला लागणाऱ्या सगळ्या पोषक तत्वाची पुरवणी करतात आणि त्याच्यामुळं आपण उन्हाळ्यामध्ये सुद्धा सशक्त राहू शकतो, ताजेतवानं राहू शकतो. बऱ्याचदा ऊन जास्त लागल्यामुळं, अंगावरून जास्त घाम गेल्यामुळं थकवा येतो, हातपाय दुखायला लागतात, एनर्जी डाऊन झाल्यासारखी वाटते, पण एक आंबा खाल्ला की तुम्हाला नैसर्गिकरित्या फ्रेश ताजंतवानं वाटायला लागतं. हीच तर ह्या आंब्याची ताकद आहे. म्हणून डायबिटीसच्या रुग्णांनी आवर्जून आंबा खावा, पण खाताना ते लिमिट असावं. सोबतच आंब्याच्या सीझनमध्ये आंबे खात असाल, आंब्याचा रस खात असाल, तर अशा वेळी इतर कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थ जे आहेत, जसं की चपाती, भाकरी असेल, भात असेल, याचं प्रमाण तुम्ही कमी करा, ज्याच्यामुळं तुम्हाला आंबे खायला जास्त सूट मिळेल आणि जास्तीचं कार्बोहायड्रेट इतर पदार्थांच्यामधून मिळणार नाही. दिवसभरामधला तुमचा कार्बोहायड्रेटचा कोटा आंब्याच्या माध्यमातून भरून निघेल, तो जास्तीचा वाढणार नाही, कारण कार्बोहायड्रेटसुद्धा शुगर वाढण्यासाठी जास्त धोकादायक असतात. सोबतच तुम्ही प्रोटीन किंवा फायबरयुक्त अन्नपदार्थ घ्या, ककडी, टोमॅटो किंवा अजून काही सलाड असतील, हिरव्या पालेभाज्या असतील, प्रोटीनयुक्त डाळी असतील, अंड्याचा पांढरा भाग असेल, सगळ्या प्रोटीनयुक्त किंवा फायबरयुक्त पदार्थांचा आंब्याच्या सीझनमध्ये जर तुम्ही योग्य प्रकारे आहारामध्ये समावेश केला तर आंबा तुम्हाला बाधणार नाही. आंब्यामुळे तुम्हाला तुमची साखर जास्त वाढणार नाही, डायबिटीस तुमचा वाढणार नाही आणि त्याचा धोका तुम्हाला होणार नाही. रात्रीच्या वेळेला आणि सकाळी उपाशीपोटी आंबे खाणे आवर्जून टाळा. दोन जेवणाच्या मध्ये तुम्ही आंबे आवर्जून खाऊ शकता. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये आंबे खाणं हे आपल्या शरीरासाठी वरदान आहे, कारण प्रत्येक सीझनमधली प्रत्येक फळे ही निसर्गानं त्याचसाठी बनवलेली असतात. त्या त्या सीझनमध्ये आपल्याला शरीरासाठी लागणारी जी पोषक तत्व आहेत ती निसर्गानं त्याची व्यवस्था केलेली आहे आणि म्हणून ती व्यवस्था आपण नाकारायची नाही. मात्र त्याचं प्रमाण व्यवस्थित असावं, ते खूप जास्त किंवा खूप कमी नसावं हे लक्षात ठेवलं तर आपल्याला एक समतोल साधता येईल आणि त्या आंब्याचा नैसर्गिक चांगला आरोग्यदायी फायदा आपल्या शरीरावर करून घेता येईल. आंब्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये फायबर, कॅल्शियम आणि पोटॅशियम असल्यामुळं आपल्या शरीरामध्ये आतड्यामध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पोट साफ होण्यासाठी फायदा होतो. आतडी व्यवस्थित साफ व्हायला लागतात. आंब्यामध्ये असणारं जे केसर किंवा रेचक असतं ते आपल्या पचनशक्तीच्या साठी, आतड्याच्या हालचालीसाठी अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून बघा, आंबा खाल्ल्यानंतर तुमचं पोट चांगलं साफ झाल्याशिवाय राहणारच नाही. बद्धकोष्ठतेच्या आजारासाठी तर आंबा अतिशय वरदान आहे. किंवा आंब्याच्या सीझनमध्ये तुम्ही आंब्याची चटणी खाऊ शकता, जी सालीसहित आपण करतो, हिरव्या आंब्याची, ज्याला आपण कैरी म्हणतो, त्याच्यामध्ये थोडंसं काळं मीठ असेल, जिरे असतील किंवा कांदा चिरून टाकणं, मस्त चटणी होते. आणि ती चटणी फक्त डायबिटीस रुग्णांच्यासाठीच नाही, सगळ्यांच्यासाठीच एकदम बेस्ट चटणी. सगळ्यात शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा पाहूया की आंबे बाजारामधून घेत असताना ते आंबे केमिकलनं पिकवलेले तर नाहीत ना, रसायन टाकून पिकवलेले तर नाहीत ना, हे कसं ओळखायचं? कारण केमिकल टाकलेले जर आंबे तुम्ही खात असाल तर त्याचे विपरीत परिणाम होईल. तुम्हाला लूज मोशन्स लागतील, जुलाब लागतील, मळमळ उलटी, पोटदुखी, आंबा तुम्हाला बाधेल आणि कधी कधी स्किनवरती रॅश येणं किंवा त्याची विशिष्ट चव न लागणं किंवा आंबा खाल्ला तरी तो मनाला किंवा शरीराला तृप्तीच येत नाही केमिकल न पिकवलेला आंबा खाल्ल्यानंतर. मग हा आंबा कसा ओळखायचा? लक्षात ठेवा, सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं, केमिकलनं पिकवलेल्या आंब्यावर कधीही सुरकुत्या पडत नाही. तो सपाट, प्लेन असा मऊ गुळगुळीत आंबा दिसतो. या उलट नैसर्गिक पिकवलेला आंबा हा सुरकुत्या पडलेला असतो, त्याचा एक मधुर वास असतो. त्या आंब्याच्या दुकानाच्या आजूबाजूला तो दरवळत असतो अक्षरशः. कधी कधी त्या वासाच्या दिशेनं आपण त्या आंब्याकडे जातो आणि तो निवडतो आपण आंबा. तेव्हा तिथं गेल्यानंतर 100% त्याच्यावरती सुरकुत्या दिसल्याशिवाय राहणार नाही. केमिकल टाकून पिकवलेल्या आंब्यावर मध्ये मध्ये तुम्हाला हिरवे डाग दिसतील आणि आजूबाजूला तुम्हाला पिवळा किंवा केशरी रंग दिसेल. का? कारण जिथं जिथं हिरवं आहे तिथं समजायचं केमिकल तिथपर्यंत पोचलं नाही. पण मात्र नैसर्गिकरित्या पिकवलेला आंबा सरसगटपणे सगळीकडं समप्रमाणामध्ये तुम्हाला तो पिवळा किंवा केशरीच दिसेल. इतर कुठेही त्या आंब्यावरती तुम्हाला हिरवा डाग दिसणार नाही. अजून एक महत्त्वाचं, केमिकलयुक्त आंबा पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो बुडणार नाही, पण नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा पाण्यामध्ये टाकल्याबरोबर बुडेल. सोबतच स्पर्श करून हात लावून सुद्धा ओळखू शकता तुम्ही हा केमिकलचा आंबा आहे का नैसर्गिक पिकलेला आंबा आहे. कसं? तर आंबा हातामध्ये घ्या, त्याला दाबून पहा. सगळीकडे तुम्ही हलक्या हातानं जर दाबून पाहिलं तर केमिकलयुक्त आंबा मध्ये मध्ये तुम्हाला निब्बर लागेल, पण नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा सगळीकडे समप्रमाणामध्ये तुम्हाला दबलेला दिसेल, तो दबला जाईल आणि तेव्हा ओळखायचं की हा नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा आहे. यासोबतच खाल्ल्यानंतर तो तुम्हाला लगेचच लक्षात येईल की हा नैसर्गिक चव आहे का केमिकलयुक्त चव आहे.
नैसर्गिक चव ही एक मनाला तृप्ती देणारी, शरीराला जिभेला तृप्ती देणारी आहे, त्यावरून तुम्हाला लगेच लक्षात येईल. नक्कीच जर तुम्हाला शुगर अर्थात डायबिटीस असेल तर आंबे खाण्यावर नियंत्रण ठेवा, डॉक्टरांचा सल्ला घ्या, शुगर तपासा. डायबिटीसच्या पेशंटसाठी हापूस आणि पायरी हे दोन आंबे चांगले आहेत, कारण यांची ग्लायसेमिक इंडेक्स इतर आंब्याच्या तुलनेने कमी आहे. जर डायबिटीस नसेल तरी सुद्धा मनसोक्त आंबे खाऊ नका, कारण अति तेथे माती असते, हे देखील लक्षात ठेवा. प्रमाणामध्ये आंबे खा, त्याचा आस्वाद घ्या. कुठलीही गोष्ट तुम्ही जेव्हा जास्त खाता, त्याचा अतिरेक करता, तेव्हा त्याचे शरीरावर विपरीत आणि विषारी परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. तेव्हा तुम्हा सगळ्यांना गोडगोड आंबे, आंब्याचा रस, पुरणपोळी आणि अजून काही बरंच खाण्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. हा उन्हाळा, हा आंब्याचा सीझन तुम्हाला आरोग्यदायी जावो, ह्या सगळ्यांना शुभेच्छा. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्र आणि नातेवाईकांना आवर्जून शेअर करा. लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी रहा, निरोगी रहा. धन्यवाद.